2012 मध्ये एक विलक्षण प्रेम कहाणी आपल्या भेटीला आली होती आणि आता पुन्हा एक विलक्षण प्रेम कहाणी आपल्या भेटीला आहे. ती 2022 मध्ये 10 वर्षानंतर महेश मांजरेकर ही कुठली विलक्षण प्रेम कहाणी घेऊन येत आहेत आणि त्यात तो पुन्हा आलेला आहे कागद स्पर्श आणि आता पांघरुण. एक गोष्ट त्याला पटकन अशी जाणवली की ते गौरीला घेऊन मला काहीतरी सिनेमा करायचा. पण मग गौरी तर होतीच, माझा मुलाचा शोध सुरू होता. कंडिशन एक होती की ते लोक बिझी आहे हिरो टक्कल कर जरा लावणं जोडा म्हणजे टीडीएस बसेल चांगलं टक्कल लावायला 3-1 तास जातात. बावडेकर हा टक्कल आहे म्हणून पिक्चर मिळायला घट आहे. तेव्हा कसं असतं ना काही काही पिक्चर ब्लेस कसं लावतो पिक्चर बघतो. मला आठवत की भाई सिनेमाच्या बद्दल मुलाखत होती तुमच्या घरी माझी आपली आणि तेव्हा तुम्ही मला मानवांची गाणी आहे पहिल्यांदा मी ऐकलो म्हणलं हे काय आहे मॅजिकल आणि खरंच आज ते सगळे बघणार आहेत महाराष्ट्र बघणार आहे त्यामुळे गाणी तर अप्रतिम आहेत. सांगीतिक प्रेम कहाणी आपण म्हणू ती सुंदर गाणी सगळे आहेत. मला एक विचारायचं जे मी आता सुरुवातीला म्हणले की काकस्पर्श नंतर पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक वेगळी कहाणी आणि विधवा विवाह 1856 मध्ये कायदा पास झाला होता. आजही कोणी विधवेने विवाह केला तर कृपया अजूनही उंचावत आपला समाज कधीच पुढे अजून म्हणजे तेव्हा प्रगत होता की काय म्हणायचं का आपण जसं कसं म्हणायचं असं ठरवून पण नाही पण तरी काकस्पर्श नाही दॅट वॉज द युएसपी ऑफ दिस फिल्म. सर्व जे घडत गेलं कामं सगळ्यांनी चूक केली लक्षात आलं लागलं की नाही हा वेगळा स्पेशल एक तर मला तो काकस्पर्शाच्या पेक्षा एक पाऊल वर करायचा होता कंपल्सरी आणि 10 वर्ष थांबला कोकणातला आणि मला तसंच वाटलं की प्रेमाची व्याख्या आपल्याकडे वेगवेगळी असते आपल्याकडे तसं फार हिंदी हिंदी मध्ये पण म्हणतात मी तो तुमचं प्यार आहे मराठी मला कोणी ऐकलेलं नाही म्हणतात माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हटलेलं पण ते आहे. सो इट इज वी डोंट नीड टू सी इट कुठेतरी तो मला ट्रान्सलेट करायचा होतो सिनेमा आणि वेगळ्या ते आकाशपर्श होते म्हणून त्याला पुन्हा ऐकलं. ती टिपिकल प्रेम गाडी नाही जे कधीच एकमेकांना सांगत नाही लोकांना बघताना जाणले लेवलचं प्रेम आणि रिस्पेक्ट आहे. खरंच म्हणजे अशी गोष्ट सध्या तरी मी मराठीत नाहीच पाहिली त्यामुळे आता मी पाहिलाय सिनेमा त्यामुळे मी सांगते की अर्थात अप्रतिम सिनेमा आहे नक्कीच पहा. आणि गौरी गौरीचं काम म्हणजे मी आता हे कोणीही म्हणेल की आत्ताच्या सध्याच्या नव्या अभिनेत्रींमध्ये हिला गौरीला जी संयत अभिनयाची जाण आहे ती पाहून खरंच थक्क व्हायला होतो. म्हणजे अर्थात तुमचं स्कूल आहे पण तरीही तिच्याकडनं या पद्धतीने इतक्या संवेदनशीलतेने तिची स्वतःची ती जाण तितकीच बाहेर यायची गरज नसतोरीला माहिती नव्हती खूप डान्स करायची लहान ती होती असल्यावर 10 वर्षी असल्यावर तिला मी घरीच आणलं काही मुलांमध्ये म्हणलेच नाही पण तिच्यात एक इनवॉल्व रिॲक्ट करण्याची एक वेगळ्याच प्रकारची डोळे खूप बोलते आणि इमोशनल बोलतो तिला डान्सर असल्यामुळे त्याला हे मिळतं पण स्मॉल टाउनचं जे रिलेशन्स आहे ते देत आहे. तिने कॅल्क्युलेटर काम केलेले अजून एक सिनेमा तुम्ही केलाय असं कळलं थोडस काही म्हणजे परत मला ते तेच करते असं वाईल नको म्हटले मॉडर्न आजच्या काळातल्या मुली धरून दे त्याच्या वयासाठी म्हणू शकेन थोडासा कमर्शियल स्टुडिओनेच केलाय
तोही येईल लवकरच आलाय का पण त्यानंतर माझी जी ट्रिलॉजीचा दुसरा भाग जो आहे एक रिलेशन ट्री बघा नाही रिलेशन ट्री आणि एक आहे ती अखेर ती माझी जी ट्रिलॉजीचा जो भाग त्यात लिखाण झालं आता पांघरुण साठी खूप मनापासून शुभेच्छा हे वर्ष तर जोरदार सुरू आहे जानेवारीत एक सिनेमा झाला दुसरा आता पुढचा सिनेमा कधी येणार आहे की दे धक्का टू पण रेडी आहे माझा अजून एक वाडा नावाचा सिनेमा तोही रेडी आहे त्यामुळे हे सिनेमे झाले की मग आता नवीन सिनेमाची थँक्यू सो मच.